यंदा गुढी पाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन ह्युंडाई कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा ह्युंडाई सेंट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच सेंट्रो वर 31,000 पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स. त्वरा करा, आज जवळ ह्युंडाई शोरूमला भेट द्या. अटी लागू. आम्ही ज्या ज्या वेळी आधुनिकीकरण आलं त्या त्यावेळी ते आत्मसात केलं आणि धंदा करत राहिलो. सरकारच्या आलेल्या योजना आम्ही घेत राहिलो आणि आमच्या मुलाबाळांचं शिक्षण, आमचं आरोग्य आणि आमचं जगण्याचा हक्क आम्ही अबाधित राखत आलो. कुठल्याही शासनाकडे कुठल्याही तऱ्हेचं भीक न मागता आम्ही आमचा व्यवसाय, आम्हाला पूर्वजांनी दिलेला धडा गिरवत राहिलो आणि आज या स्टेपला येऊन पोचलेलो आहोत. आमचा गाव हा गोवा बॉर्डरला आहे. 1986-87 सालची गोष्ट एक सांगतो तुम्हाला मी. त्यावेळी पागाने मात्री धरायचे, कोलंबिया आम्ही पकडायचे आणि त्यावेळी पागिल हा व्यवसाय एक सोलार म्हणजे पॉलन मिळायची आणि तो एक धंदा पावसाळ्यात फक्त ऑगस्ट महिन्यात जोरदार चालायचा. तर त्या धंद्याला आम्ही पागून ती मात्री पकडायची. त्यावेळी गोव्याचे ट्रॉलर यायचे आणि आमचा संघर्ष व्हायचा. आम्ही त्याला कधीही अडवलं नाही, पण आम्ही मासेमारी करतो, आम्ही पागाने मासळी मारतो, ती मासळी फुटते म्हणून ते आमच्यावर रोष ठेवायचे आणि आमच्यावर हल्ला करायचे. 1986 सालची गोष्ट, ज्यावेळी असे पागलीच्या होड्या आमच्या गेलेल्या होत्या त्यावेळी गोव्यातल्या टॉलरांनी 2 होड्या फोडल्या, 4 माणसं नेली आणि एवढं हिंसा त्यांनी त्या लोकांशी वातावरण तयार केलं की पकडी घेऊन ते 10 दिसायला पण मागे पुढे त्या लोकांनी बघितलं नाही. गोळीबार तो केलाच, गोळीबारात सर्वांना आम्हा लोकांना, पण गोळीबार म्हणजे बुलेट नाही वापरले, फक्त शेरे वापरले, पण शेरे पण आमच्या लोकांना लागले. आम्ही डॉक्टरी उपचार केले पण कधीही कुणी कुठल्याही शासनाने किंवा कुणीही आमच्यावर त्यावेळी आमची दखल घेतली नाही. कारण माझा समाज हा मच्छीमार समाज आणि मच्छीमार समाजाकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी, त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीने सरकारच्या ह्याच्यात कमी पडलो आणि आम्ही आमचा व्यवसाय करत राहिलो. कधीही आम्ही कसली मागणी केली नाही. त्यावेळेपासून आजपर्यंत आमचा संघर्ष गोव्यातील ट्रॉलरशी चालूच आहे. ते आमच्या 8-9 ओवा देतात, फिशिंग करतात आणि जातात, आमच्या होड्यांची जाळे तोडून टाकतात. म्हणून मग नाईलाजाने आमच्या किनाऱ्याला येऊन ते पर्सिंग करतात. म्हणून मग आम्ही पण मिनी पर्सिंग केलं आणि आम्ही त्या धंद्यात उतरलो. आज जवळजवळ 7-8 वर्ष झाली तो धंदा आम्ही करत आहोत. जो करत आहोत तो करत आहोत, आमची ना नाही. आणि आम्ही याच्या पुढेही सांगू की आम्ही पर्सनिंग करतो, आम्ही तो करतच राहणार, कारण आमची पोटं भरली पाहिजे. बाकीच्यांची पोटं कशी भरताय याचा विचार आपण करायचा नाही, कारण ते आमचा विचार करत नाही. कारण ते वेगवेगळ्या पद्धतीने आपले किस्से भरत आहेत, त्यांना तसे भरू द्या. परमेश्वर त्यांना ज्यावेळी बुद्धी देईल त्याप्रमाणे ते वागतील. पण आम्ही आज नेकीने फक्त मासेमारीचा धंदा करतो, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलाही धंदा नाही. ना आमच्या बागायती, ना आमची जमीन. आमची जी जमीन आहे ती सुद्धा आमची गरज आहे, ती सुद्धा दुसऱ्यांच्या जमिनीत आहे. सरकार म्हणते की तुम्ही तुमच्या नावावर करून देऊ, पण अजूनपर्यंत ते काही झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या जमिनीत राहून मासेमारी हा व्यवसाय करतो. हल्ले बरेच वेळा झाले, आम्ही ते सगळे सहन केले आणि आजपर्यंत तुमच्या समोर बोलण्यापर्यंत आम्ही उभे राहिलो. हे त्या परमेश्वराचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि त्याच्यावर असलेली आमची भक्ती आणि यातून हा झालेला आमचा उदय. शिरोडा पर्सिंगची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी आमच्याकडे पहिल्यांदा 1 जळ होत. काही लोकांनी त्याला विरोध केला, मग 2 झाली, मग 3 झाली. मग आमच्याकडचे जे आता विरोधक ते म्हणाले नाही नाही आमच्याकडे पर्सिंग करायची नाही.
पण त्या धंद्यात जे उत्पन्न मिळायचं ते बघून आज जवळजवळ आमच्याकडे 47 ते 48 घोड्या पर्सिंग करतात. पर्सिंग शिवाय दुसरा कुठलाही धंदा नाही. मग हा धंदा केल्यामुळे जर लोक बेकार होत असतील, आमच्याकडे तुम्ही कुणालाही बघा, केरवाडीत एकही मनुष्य असं पर्सिंगला न जाणारा तुम्हाला मिळणार नाही. कारण पर्सिंग हा धंदा उत्पन्न देणारा धंदा आहे. अहो पारंपरिक तुम्ही म्हणताय म्हणजे काय, आम्ही पियानीच घेऊन समुद्रात जायचं का, मुलांचं शिक्षण कसं करणार? जे नेते मंडळी आहेत जे त्या लोकांना भडकवत आहेत ते आपापले सगळे आपल्या मुलाबाळांना इंग्लिश मिडियम इंजिनिअरिंग कॉलेज सगळे करतात, पण माझ्या मुलांचं काय? जे आज पियानी घेऊन जातात ते किती पैसा कमवतात? 2 वेळेचे जेवणाचा तरी पैसा त्यांना सुटतो का? मग ते मुलाला इंजिनिअरिंग कसं शिकवणार, डॉक्टर कसे करणार, किंवा इतर शिक्षण कसं देणार? एखादा समजा आजार झाला तर तो त्याच्यातनं कसा बाहेर पडणार? पडू शकत नाही. शेवटात त्याला एकच उपाय तो म्हणजे वरती जाणार, आणि मग आम्ही चौघांनी नेऊन त्याला पोचवून यायचं. ह्याच्या पलीकडे काहीही उपयोग नाही. आणि हे जर करत राहिलो नसतो तर आज आमची जी झालेली प्रगती आहे ही झाली नसती. आम्ही आज पर्सिंग केल्यामुळे एवढे सुखी आहोत की आमची मुलं चांगली शिक्षण घेत आहेत, आम्ही चांगली आरोग्य व्यवस्था सगळं काही घेऊन सुखी आहोत. ही अशीच चालू राहावी अशी आम्ही त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पण याच्या बरोबरही एक मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्यावेळी आधुनिकीकरण येईल त्या त्यावेळी केरवाडीचे लोक त्या धंद्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. अहो ज्यावेळी सुरुवातीला आम्ही 9 हाती जाळी घेऊन जायचे डालडी ती होता, त्यावेळी आम्ही मासेमारी करायचे, सनई एवढ्या सरंगे वगैरे मिळायचे. नंतर मग 17 हाती झाले, 22 वाची झाली, ती सुद्धा नंतर प्रत्येक केरवाडीतल्या माणसाने केली. आज पर्सिंग आलं, पर्सिंग मध्ये उतरले, काय चूक आहे त्या लोकांची? मी तर म्हणेन याच्याही पुढे जाऊन जो धंदा प्रगती पथावर असेल तो आपण आत्मसात करूया. आमच्या केरवाडीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आमच्यात एक एकी आहे वेगळी. जर कोण धंद्यात उतरत असेल तर आम्ही सर्वजण मिळून त्याला मदत करतो, त्याला धंदा करायला लावतो. तू या धंद्यात काय मिळणार आहे तुला असं समजावून सांगतो. आणि आज त्याच्यामुळे आमची एवढी मोठी प्रगती झालेली आहे. ही तुम्ही जे कोण मागे आहेत त्यांनी ती करावी अशी तुम्हाला मी सर्वांना प्रार्थना करतो. महत्वाचं स्टेजवरील सगळे मान्यवर, आज खूप दिवसांनी मान्यवर मला भेटले, सर्वांचे मी आभार मानतो. कारण बरेच दिवस आपलं मध्ये कॉन्टॅक्ट नव्हतं, ह्या मेळाव्याने तरी आपलं कॉन्टॅक्ट झालेलं आहे. तुम्ही कधी तुम्हाला आम्ही कधीही हात मारू, तुम्ही आम्हाला कधीही हात मारा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ज्या ज्यावेळी संघर्ष होण्याची चिंता असतील त्या त्यावेळी आम्ही तुमच्या बरोबर असू. पण धंदा हा धंदा झाला पाहिजे, सर्व लोक सुखी झाले पाहिजेत याचा विचार करून आपण प्रत्येकाने हा धंदा करूया. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.